अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अवैध धंदे वाळू तस्करी तसेच गुन्हेगारीला लगाम घालण्याचं आणि जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम सर्वांच्या सहकार्याने आपण यापुढे करणार आहोत असे आश्वासन अहमदनगर जिल्ह्यात नवीन आलेले कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिले अहमदनगर जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पोलीस अधीक्षक मनोज पाटील हे शिर्डीत आले होते यावेळी त्यांनी शिर्डी पोलीस उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या पाचही पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक यांची आढावा बैठक घेतली या आढावा बैठकीला पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव तसेच शिर्डी कोपरगाव शहर कोपरगाव ग्रामीण राहाता लोणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोलीस अधिकारी उपस्थित होते यावेळी उत्तरनगर जिल्हा तसेच शिर्डी उपविभागीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावांमध्ये शहरांमध्ये अवैध धंदे अवैध व्यवसाय वाळू तस्करी गुन्हेगारी या सर्वांचा आढावा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी घेतला यापुढे या, या, या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे वाळू तस्करी गुन्हेगारी त्वरित बंद व्हावेत यासाठी सक्त सूचना त्या त्या पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना यावेळी देण्यात आल्याचे समजते या आढावा बैठकीनंतर शिर्डी पत्रकार संघाच्या वतीने संस्थापक जितेश लोकचंदानी अध्यक्ष किशोर पाटणी कार्याध्यक्ष राजेंद्र बनकर सदस्य हेमंत शेजवळ विनोद जवरे आदींनी त्यांचा शिर्डीत प्रथम सत्कार करून स्वागत केलं त्यांनी पत्रकार परिषद न घेता स्वतः शिर्डी पत्रकार संघाला आपणच या उत्तरनगर जिल्ह्यातील प्रश्न समस्या अवैध धंद्यांबाबत वेळोवेळी माहिती द्या सर्वांच्या सहकार्याने आपण अहमदनगर जिल्ह्यात अवैध धंदे वाळू तस्करी गुन्हेगारी मोडून काढू नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे आहे पत्रकार पोलीस अधिकारी नागरिक या सर्वांनी समन्वय साधून अवैध धंदे बंद करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि आपला तसा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह हो सुवर्णा ताकटे ओएस न्यूज शिर्डी